याबद्दल थोडक्यात मध्ये माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, मागील वर्षी आपण सजीवांची जी काही कौशल्य आहेत या कौशल्यांविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. सजीवांमध्ये विविध ज्या जीवन प्रक्रिया असतात, ह्या जीवन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध इंद्रिय कार्य करत असतात. तर ह्या ज्या इंद्रिय संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये, विविध इंद्रिय कार्य करत असतात. उदाहरणार्थ काय, स्नायू संस्था असेल किंवा उत्सर्जन संस्था असेल, अस्थि संस्था असेल, अशा विविध प्रकारच्या संस्था आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. तर ह्या ज्या संस्थांपैकी आता आपण श्वसन संस्था ही जी आहे, तर या श्वसन संस्थेचे कार्य आणि रचना कशी असते ते आपण थोडक्यात मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सजीवांचे श्वसनाचे जे कार्य आहे ते कसे चालते ते आपण थोडक्यात पाहूया. तर त्यामध्ये पहिला भाग आहे नाक. तर नाकापासून श्वसन संस्था ही चालू होते. नाकामध्ये अत्यंत लहान लहान बारीक केस असतात. तर हे जे केस आहेत, या केसांमुळे काय होतं, तर आपण जी काही बाहेरची हवा आतमध्ये घेत असतो, तर ती हवा या केसांमुळे गाळली जाते. त्यानंतर श्वसन संस्थेचा रचनेचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे घसा. तर घसा जर आपण पाहिलं तर घशामध्ये अन्ननलिका आणि श्वसन नलिका यापासून सुरू होत असते. तर श्वसन नलिका जी आहे, श्वसन नलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. आणि महत्वाचं म्हणजे श्वसन नलिका जी आहे, तर या श्वसन नलिकेला वरच्या बाजूला एक झाकण असते. तर हे जे झाकण आहे, ज्यावेळेस आपण अन्न आतमध्ये घेतो, शरीरामध्ये घेत असतो, त्यावेळेस हे झाकण जर बंद असेल, त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण अन्न आतमध्ये घेत असतो, अन्न आतमध्ये घेत असताना अन्नाचा एकही कण आपल्या श्वसन मार्गामध्ये अडकू नये म्हणून या श्वसन मार्गाच्या ठिकाणी एक मार्ग झाकण असते. तर श्वसन नलिकेला हे जे वरती झाकण असते, या झाकण्यामुळे काय होते, तर ज्यावेळेस आपण अन्न आतमध्ये घेत असतो, तर हे आतमध्ये आलेलं अन्न आपल्या श्वसन मार्गामध्ये अडकू नये म्हणून हे झाकण असते. तर यानंतरचा श्वसन संस्थेचा पुढचा भाग आहे श्वसन नलिका. तर ही जी आहे श्वसन नलिका आपण म्हणतो, तर या श्वसन नलिकेचा जो वरचा भाग आहे तो फुगलेला दिसतो. कारण का, तर त्या ठिकाणी स्वरयंत्र असते. या स्वरयंत्रामुळे श्वसन नलिकेचा वरचा भाग जो आहे हा आपल्याला फुगीर दिसतो. आता त्यानंतर श्वसन संस्थेचा पुढचा भाग म्हटलं तर फुप्फुस आहे. म्हणजे पुढचा भाग जो आहे, हे जे फुप्फुस आहे बघा, फुप्फुस छातीमध्ये फुप्फुसाचे दोन भाग पडतात. एक म्हणजे डाव्या साईडचं फुप्फुस आणि दुसरं म्हणजे उजव्या साईडचं फुप्फुस. तर हे जे फुप्फुस आहे हे हृदयाच्या वरच्या साईडला असते. या फुप्फुसांमुळे हृदयाचा बराचसा भाग जो आहे हा झाकलेला असतो किंवा झाकला जातो. आता हे जे आपण फुप्फुस जर पाहिलं तर फुप्फुसांच्या सभोवती एक प्रकारचं आवरण असतं. हे जे आवरण आहे फुप्फुसांचं, त्या आवरणाला आपण फुप्फुसांचं आवरण असे म्हणतो. तर हे जे फुप्फुस आपण पाहतो, तर या फुप्फुसांमध्ये लहान लहान कप्पे असतात. हे जे लहान कप्पे असतात, या लहान कप्प्यांना आपण वायुकोश असं म्हणतो. तर हे वायुकोश जे आहेत, तर या वायुकोशांच्या सभोवती एक केशवाहिन्यांचं जाळं असतं. ह्या केशवाहिन्यांच्या जाळ्यांच्या मार्फत जी काही वायूंची देवाणघेवाण होत असते, तर ही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची देवाणघेवाण या केशवाहिन्यांच्या मार्फत होत असते. तर फुप्फुसांच्या खाली म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे, तर या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूंचं जे पटल असतं, या स्नायूंच्या पटलाला आपण श्वास पटल असं म्हणतो. अशा पद्धतीनं आपण श्वसन संस्थेची जी रचना आहे त्या रचनेमध्ये जे विविध भाग आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत.